नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आपला JMFC प्रिलिमचा जो रेकॉर्डेड कोर्स आहे याच्याबद्दल माहिती देण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे MPSC ने टेंटेटिव्ह तारीख जी आहे आपल्या JMFC एक्झामची ती 19 मार्च दिलेली आहे. ठीक आहे, तर त्या मार्चसाठी आपण त्याच्यामध्ये हे कोर्सेस आपण लॉन्च केलेले आहे, JMFC प्रिलिमचे रेकॉर्डेड कोर्सेस. आता हे जे कोर्सेस आहेत या कोर्सेसमध्ये तुम्हाला जे आपले 12 विषय आहेत JMFC प्रिलिमसाठीचे, हे 12 विषयांचे तुम्हाला ह्याच्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचे नोट्स मिळतील आणि ह्याच्यावर तुम्हाला टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला या कोर्समध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, आता हा कोर्स जर आपण ऑलरेडी लॉन्च केलेला आहे, तुम्हाला ऑलरेडी बऱ्यापैकी लोकांना म्हणजे माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये असं कंटेंट आहे, कंटेंटमध्ये तुम्हाला हे इंट्रोडक्टरी काही लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये. आता हे सगळे लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत. तुम्ही आपलं जर तुमच्याकडे जर आपलं ॲप्लिकेशन असेल कराड लॉ क्लासेसचं, तर तुम्ही ॲप्लिकेशन ओपन करून हे सगळे लेक्चर तुम्ही बघू शकता. हे सगळे लेक्चर अनलॉक आहेत. अनलॉक म्हणजे तुम्ही फीस 1 रुपया फीस पे न करता तुम्ही हे सगळे लेक्चर तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये बघू शकता. म्हणजे JMFC प्रिलिमचं आपलं क्लासेसचं पहिलं लेक्चर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर रेफरन्स बुक कोणते वापरले पाहिजेत ते आहेत. त्याच्यानंतर प्रिलिमचे क्वेश्चन पेपर अनालिसिस आहे. त्याच्यानंतर सिलेबस, एक्झाम पॅटर्न, मेरिट वगैरे, हे सगळे लेक्चर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत. तुम्हाला फक्त प्ले स्टोअरवर जाऊन कराड लॉ क्लासेस असं सर्च करायचं आहे आणि आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला हे लेक्चर्स बघायचे आहेत. त्याच्यानंतर जो आपला त्याच्यामध्ये सुद्धा IPC आहे, समजा इंडियन पिनल कोडमध्ये सुद्धा तुम्हाला 2 फ्री कंटेंट आहेत. म्हणजे जवळपास 6 लेक्चर आहेत JMFC प्रिलिमसाठीचे जे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आणि कॉन्ट्रॅक्टचे 2 म्हणलं तर 8 असे लेक्चर्स आहेत जे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट आपला ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर हा जो कोर्स आहे रेकॉर्डेड कोर्स, म्हणजे हा तर तुम्हाला माहितीच आहे, याच्यामध्ये जवळपास आता 90 लेक्चर आपण अपलोड केलेले आहेत. आणि रोज संध्याकाळी जे आपलं 8 ते 10 लेक्चर असतं, लेक्चर झाल्यानंतर मी संध्याकाळी ते अपलोड करत असतो. म्हणजे ह्या लेक्चर हे जे हा जो कोर्स आहे याच्यामध्ये IPC इव्हिडन्स आणि CRPC जर सोडलं तर बाकीचे सगळे लेक्चर जे आहेत ते लाईव्ह लेक्चरमध्ये कंडक्ट केलेले लेक्चर्सच आहेत. ठीक आहे, आणि कुठलंही लेक्चर त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला असं जाणवणार नाही किंवा हे लेक्चर म्हणजे 1-वे पद्धतीने आहे. ठीक आहे, कारण जे आपला लाईव्ह लेक्चरचा जो क्लास आहे त्याच्यामध्ये 240 विद्यार्थी आहेत आणि हे 240 विद्यार्थी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं त्यांनी ॲडमिशन्स घेतलेले आहेत. म्हणजे काही नंदुरबारचे असतील वरचे, नंदुरबार खानदेशातले वगैरे असतील, काही सातारा, सांगली, कोल्हापूर वगैरे इकडचे असतील, काही लातूर, नांदेड वगैरेचे आहेत. ठीक आहे, काही अमरावतीचे आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं, प्रत्येक लॉ कॉलेजेसमधनं आपल्याकडे विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी त्याच्यामध्ये निरनिराळे प्रश्न विचारत असतात. आणि जे लाईव्ह लेक्चर असतं आपलं संध्याकाळी 8 ते 10 मध्ये, ठीक आहे, ह्याच्यामध्ये जे प्रश्न विद्यार्थी विचारत असतात तर त्या प्रश्नांची आपण त्या क्लासमध्ये उत्तरं पण दिलेली असतात आणि हेच लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड कोर्समध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे सहसा असा कुठलाही प्रश्न, ठीक आहे, पहिली गोष्ट आपण सांगतानाच ते एवढं बेसिक प्रश्न पाहतो की कुठलाच प्रश्न तुमच्या मनामध्ये राहत नाही. आणि जर राहिला त्याच्यामध्ये तर तुम्हाला 24/7 तुम्हाला आपल्या क्लासेसचा असिस्टंट तुम्हाला मिळत असतो. तुम्हाला जे काही डाऊट आहेत ते तुम्हाला तुम्ही मला व्हॉट्सअप करायचे आहेत की सर मला हे लक्षात आलं नाही, तुम्हाला त्याच्यावर मी व्हॉइस मेसेजेस वगैरे पाठवत असतो की ह्याच्यामध्ये असा असा कन्सेप्ट आहे. ठीक आहे, जे लाईव्ह लेक्चरचे विद्यार्थी आहेत तर ते तर मला डायरेक्ट क्लासमध्येच विचारतात. ठीक आहे, म्हणजे एक वेळेस ऑफलाईन क्लासमध्ये आपल्याला बोलायला चान्स नसतो. आपल्याला वाटतं की मी जर बोललो तर बाकीचे 230 विद्यार्थी डिस्टर्ब होतील. ऑफलाईन क्लासमध्ये एकदम बोलता येत नाही आपल्याला. पण जो आपला लाईव्ह लेक्चरचा जो क्लास आहे, त्या लाईव्ह लेक्चरच्या क्लासमध्ये तुमचा कमेंट बॉक्स चालू असतो आणि तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आला तुम्ही ऑन द स्पॉट मला कधी विचारू शकता लाईव्ह लेक्चरच्या ह्याच्यामध्ये. आता काही लोकांच्या मनात असं वाटत असेल की सर लाईव्ह लेक्चर सुरू होऊन बरेच दिवस झाले, मग आमचं मिस होईल जर आम्हाला लाईव्ह लेक्चर करायचं असेल तर. तर तुम्ही जेवढं लाईव्ह तुमचं मिस झालेलं आहे ते तुम्हाला रेकॉर्डेड मिळेल, बाकीचं तुम्ही लाईव्ह असं सुद्धा तुम्ही करू शकता. पण हा व्हिडिओ आपण रेकॉर्डेड कोर्सबद्दल बनवत आहोत. ठीक आहे, जसं तुम्हाला सांगितलं JMFC प्रिलिमचा हा रेकॉर्डेड कोर्स होता, आपण अगोदर लॉन्च केलेला. आता काही विद्यार्थी एकदाच फीस भरू शकत नाहीत, त्यांच्यासाठी आपण JMFC प्रिलिमचा जो कोर्स आहे याला आपण डिवाईड केलेला आहे क्रिमिनल पार्ट आणि सिव्हिल पार्टमध्ये. ठीक आहे, तुम्हाला जर तुमच्यापैकी कुणी असे असतील ज्यांना क्रिमिनल पार्ट समजा चांगला प्रिपेअर आहे, त्यांना वाटते मला गरज नाही क्रिमिनल पार्टच्या विषयांची, तर अशा वेळेस तुम्ही फक्त सिव्हिलचा पार्ट विकत घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे आपण आता हा जो कोर्स आहे याला आपण 2 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलं आहे. समजा आता हा सिव्हिलचा कोर्स आहे, सिव्हिलच्या कोर्समध्ये तुम्ही बघितलं समजा आता हा कंटेंट आहे ह्याच्यामध्ये इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचे 15 लेक्चर्स आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट प्रॉपर्टीचे 6 टाकलेले आहेत, बाकी सिव्हिल प्रोसिजर कोडचे 6 टाकलेले आहेत. आता हे ह्याच्यामध्ये लेक्चर्स डेली येत राहतात. समजा संध्याकाळी 8 ते 10 मध्ये आता कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट चालू आहे. ठीक आहे, म्हणजे रोजच्या रोजचं लेक्चर आपण ह्याच्यामध्ये टाकत असतो. ठीक आहे, आणि हे जे सगळे लेक्चर्स आहेत
म्हणजे तुम्ही प्रत्येक लेक्चर दोन वेळेस पाहू शकता. इथं तुम्हाला दिसतंय म्हणजे दोन व्ह्यूज आहेत प्रत्येक लेक्चरचे. ठीक आहे, ह्या कॉन्ट्रॅक्टसाठी सुद्धा काही डेमो लेक्चर्स आहेत. तुम्ही ॲप्लिकेशनचं डाउनलोड केलं तर तुम्हाला याच्यातले सुद्धा काही लेक्चर्स फ्री बघता येतील, म्हणजे काही पैसे वगैरे न पे करता. आता तुम्ही याच्यामधले प्रत्येक लेक्चरचं बघितलं, सगळे लेक्चर्स म्हणजे सगळे लेक्चर्स एकदम क्वालिटी पद्धतीने प्रिपेअर केलेले आहेत. म्हणजे कुठल्याच लेक्चरमध्ये तुम्हाला स्लॅगनेस किंवा अशा प्रकारचं काही जाणवणार नाही. प्रत्येक लेक्चर प्रॉपर पीपीटीवर प्रेझेंट करून आपण ते लेक्चर घेतलेले आहेत. समजा हे डॉक्टर ऑफ फर्स्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे, हे तर यूट्यूबवर पण अवेलेबल आहे. सगळेच लेक्चर आपले अशा प्रकारचे आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर बाकीचे कंटेंट पण दिसेल, तुम्हाला आपलं लेक्चर्स पण ऐकायला येईल. आणि सगळेच्या सगळे लेक्चरमध्ये म्हणजे माझ्या चुकीमुळे जर समजा सगळेच्या सगळे आंबे आता कोणीतरी घेऊन गेले किंवा अजून काय झालं, ठीक आहे, याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांनी काही प्रश्न विचारले असतील तर त्या प्रश्नांना दिलेले उत्तर सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये ऐकायला मिळतील. म्हणजे याच्यामध्ये अजून एवढंच नाही तर आपला जो कोर्स आहे याच्यामध्ये आपण मध्ये मध्ये आपण रिव्हिजन लेक्चर सुद्धा घेत असतो. ठीक आहे, तुम्हाला इथे दिसेल कॉन्ट्रॅक्ट रिव्हिजन लेक्चर. आता हे सुद्धा लेक्चर तुम्ही याच्यामध्ये ऐकू शकता. म्हणजे हे सुद्धा तुम्हाला दिसेल, त्याच्यात विद्यार्थ्यांनी दिलेले प्रश्नांचे उत्तर आहेत. म्हणजे आणि मी विचारलेले प्रश्न आहेत. म्हणजे तुम्ही आपलं समजा तुम्ही जरी रेकॉर्डेड कोर्स जरी तुम्ही घेतलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला ते प्रश्न ऐकायला मिळतील. आणि तुम्ही आपल्या आता तुम्ही एकटे असणार आहात तर तुम्हाला फक्त मनामध्ये विचार करायचा की या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. ठीक आहे, म्हणजे ज्यांनी रेकॉर्डेड कोर्स घेतलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे रिव्हिजन लेक्चर सुद्धा त्या पद्धतीने आपण ऑर्गनाईज केलेले आहेत. फक्त तुम्ही सांगितलेलं जे उत्तर आहे ते तुम्हाला स्वतःच्या मनामध्ये तुम्हाला ते उत्तर प्रिपेअर करायचे आणि त्यानंतर मी सांगितलेलं उत्तर तुम्हाला त्यामध्ये ऐकायला मिळेल. ठीक आहे, अशा पद्धतीने म्हणजे हे जे कोर्सेस आहेत, ठीक आहे, जेएमएफसी प्रिलिमच्या प्रिपरेशनसाठी जी प्रत्येक गोष्ट करावी लागते, काय करावं लागतं आपल्याला सगळे प्रत्येक कन्सेप्ट लक्षात आले पाहिजेत. तुम्हाला जेएमएफसी प्रिलिमचा प्रत्येक कन्सेप्ट लक्षात येईल ही आपल्या क्लासेसची गॅरंटी आहे. आणि रेकॉर्डेड कोर्स म्हणजे अजून एक गॅरंटी असते की तुमचं एकही लेक्चर मिस होणार नाही. ठीक आहे, रेकॉर्डेड कोर्समध्ये समजा तुमच्याकडे कधी समजा आता होत तर नाही असं आता आपण झूमवर लेक्चर घेत असतो, 144 पिक्सलनं यूट्यूब चालत असेल तरी सुद्धा ते लेक्चर चालतं. जर समजा यदा कदाचित तुम्हाला समजा तुम्हाला असं वाटतं की आमच्या एरियामध्ये सर नेटवर्क नाही आहे. आता आपले काही विद्यार्थी असतात की म्हणजे ते काय करतात, संध्याकाळी 8 ते 10 तो 2 किलोमीटर जाऊन बसून लेक्चर ऐकतात. ठीक आहे, काही विद्यार्थी समजा कधी हज यात्रेला गेले तर तिकडनं त्या म्हणजे भारताच्या बाहेरनं लेक्चर ऐकतात. अशा प्रकारचे सुद्धा म्हणजे अडचणी काही लोकांना असतात. तर त्या लोकांसाठी सुद्धा जरी तुमच्या गावामध्ये नेटवर्क नसेल, शेवटी तुमच्या गावात कुठेतरी नेटवर्क येत असेल तिथे जाऊन लेक्चर डाउनलोड करून ठेवा आणि हे लेक्चर तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधी बघू शकता. किंवा आपल्या ऑफिसमध्ये वायफाय असतं किंवा कुठल्या तरी तुमच्या रिलेटिव्हकडे वायफाय असतं तर तिथे जाऊन तुम्ही एकदा लेक्चर समजा एखाद्या विषयाचे डाउनलोड करून घ्या आणि ते लेक्चर तुम्ही तुमच्या वेळेनुसार निवांत कधीही त्याच्यामध्ये बघू शकता. ठीक आहे, जे लोक प्रॅक्टिशनर आहेत ते 8 ते 10 समजा त्यांचं ट्रॅव्हलिंग असतं, ज्या महिला आहेत समजा त्या कुठे बाहेर जाऊ शकत नाहीत किंवा म्हणजे त्या वेळेमध्ये संध्याकाळच्या वेळेमध्ये लेक्चर ऐकू शकत नाहीत, हे सर्वसुद्धा विद्यार्थी त्याच्यामध्ये हे 8 जे लेक्चर्स आहेत रेकॉर्डेड कोर्सचे आपले ते तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. हे लाईव्ह लेक्चरमध्ये जे घेतलेले लेक्चर्स आहेत जे वन वे नाही आहेत. ठीक आहे, विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्नसुद्धा त्याच्यामध्ये आहेत तर ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये हे सगळे लेक्चर्स तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कधीही 24/7 तुम्ही मला व्हॉट्सअपवर तुमचा प्रश्न टाकू शकता, त्याचं उत्तर तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल. ठीक आहे, म्हणजे पूर्ण पद्धतीने तुम्हाला सगळे विषय समजावून सांगितले जातील, तुम्हाला त्याच्यावर प्रॉपर नोट्स दिले जातील, तुमच्या त्याच्यावर टेस्ट सिरीज कंडक्ट केल्या जातील. आता हे सुद्धा जे विद्यार्थी आहेत म्हणजे जर तुम्ही सिव्हिलचा कोर्स घेतला तर तुम्हाला सिव्हिलच्या सगळ्या टेस्टसुद्धा मिळून जातील. ठीक आहे, टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळून जाणार आहे. म्हणजे एकच कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रकारचं जे सोल्युशन आहे जेएमएफसीच्या प्रिलिमच्या प्रिपरेशनसाठी जी प्रत्येक गोष्ट करणं गरजेचं आहे ती आपण याच्यामध्ये करून घेणार आहोत. ठीक आहे, सगळे विषय समजावून सांगणे, ते लिहून घेणे, आपले स्वतःचे नोट्स प्रिपेअर करणे, आपला स्वतःचे टेस्ट सिरीज करून आपलं तुमचं इव्हॅल्युएशन करून घेणे, त्याच्यावर रिव्हिजन लेक्चर्स घेणे आणि एक्झामपर्यंत तुम्हाला ज्या काही अडचणी तुमच्या मनामध्ये निर्माण होतील त्या प्रत्येक अडचणींना तुम्हाला त्यामध्ये उत्तर देणे, अशा प्रत्येक प्रकारे आपण त्याच्यामध्ये हा जो कोर्स आहे आपण त्याच्यामध्ये प्रिपेअर करून घेत असतो. ठीक आहे, ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचणी असतील जेएमएफसी प्रिलिमच्या म्हणजे कोर्स आपल्या कोर्सच्या बाबतीत तर तुम्हाला खाली स्क्रीनवर माझा नंबर दिसतोय, ह्या नंबरवर तुम्ही मला कॉल करा. ठीक आहे, ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनची लिंक आहे, कराड लॉ क्लासेस, हे ॲप्लिकेशन तुमच्याकडे असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही LLB विद्यार्थी असाल, तुम्ही LLM असाल, तुम्ही अजून UGC नेट वगैरे कुठलंही प्रिपरेशन करत असाल, प्रत्येक लॉशी रिलेटेड असलेल्या प्रत्येक एक्झामचे कोर्सेस आपल्याकडे आहेत तर तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेतल्यानंतर तुम्हाला ते त्याच्यामध्ये दिसून येतील. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही डेमो लेक्चर्स पाहिजेत किंवा अजून काही पाहिजे त्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला ते अवेलेबल करून देतो.
ठीक आहे. तुम्हाला जॉईन कसं करायचं हे करण्यासाठी सुद्धा तुम्ही म्हणजे जॉईन करण्यासाठी सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा किंवा डेमो लेक्चरसाठी सुद्धा तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.